चालू झालं की कळवतो. झालं चालू. नमस्कार. नुकत्याच मावळमध्ये पार पडलेल्या भारतीय जनता पार्टीच्या मेळाव्यामध्ये संघर्ष योद्धा मनोज जालंगे पाटील हे आपल्या मराठ्यांना आरक्षण मिळवण्यासाठी गेल्या अनेक महिने अनेक वर्ष संघर्ष करत आहेत. परंतु या भारतीय जनता पार्टीच्या मेळाव्यामध्ये मनोजदादा जालंगे हे महाविकास आघाडीची सुपारी घेऊन काम करत असल्याचा आरोप त्यांच्यावरती केला आहे. मी एक मावळमधील मराठा बांधव म्हणून मी प्रथमतः त्या वक्तव्याचा निषेध करतो आणि हे काय जे वक्तव्य केलेलं आहे त्याचं त्याला उत्तर आमच्या ग्रामीण ब्लॉकचे अध्यक्ष सन्माननीय संदीपभाऊ आंध्रे हे देतील. मी संदीपभाऊंना जशी विनंती करतो आणि या पत्रकार परिषदेमध्ये आपण आलेल्या सर्व पत्रकारांचं मी स्वागत करतो. धन्यवाद. नमस्कार. मी संदीप आंध्रे मावळ तालुका राष्ट्रवादी ग्रामीण ब्लॉकचा अध्यक्ष म्हणून मी आपल्या सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केले. माझे सहकारी अमोल केदार यांनी देखील आपलं स्वागत केलेलं आहे. मी देखील करतो. काल परवा भाजपचा जो विजय संकल्प मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये मराठा वेदा जालंगे पाटील यांच्यावर जे महाविकास आघाडीची सुपारी घेऊन काम करण्याचा जो आरोप करण्यात आलेला आहे प्रथम तर मी ह्या सर्व गोष्टीचा निषेध करतो. कारण या ठिकाणी मराठा समाजाला ज्या अडीअडचणीला सामोरे जावे लागतात गोरगरीब मराठ्यांची जी मुलं काबाड कष्ट करून आपले आईवडील त्यांना शिकून जे काही त्यांना शिक्षण पूर्ण करतात पण या आरक्षणाच्या अभावी त्यांची जी दुर्दशा होती खरं तर याच्यासाठी एक योद्धा म्हणून पुढे जालंगे पाटील खरं तर ह्या सगळ्या गोष्टीचा सामना करतात. आणि त्या गोष्टीला जर असं कोणी असं काही या पद्धतीने त्याचं मोजमाप करत असेल तर हे मराठा समाज म्हणून आम्ही कधीही मान्य करणार नाही. आणि मी देखील या मराठा समाजातलाच एक युवक म्हणून या सर्व गोष्टीचा मी निषेध करतो. आणि खरं तर त्यांच्याकडून अनेक त्या पुढे जाऊन या ठिकाणी भाजपचा बालेकिल्ला हा मावळ तालुका आहे असं देखील त्यांच्याकडनं त्या ठिकाणी सांगण्यात आलं. पण मला त्या ठिकाणी त्यांना विचारायचंय की जर हा भाजपा हा जो मावळ तालुक्यात जर बालेकिल्ला म्हणून ते सांगतात तर या ठिकाणी माननीय रघुनाथदादा सातकर असतील, कृष्णा बेगडे साहेब असतील, बी एस गाडे पाटील असतील, मदनजी बापना साहेब असतील आणि सुनील अण्णा शेळके असतील यांनी जे या तालुक्याचं प्रतिनिधित्व केलंय मग ते कसं. दुसरी गोष्ट जर हा भाजपचा बालेकिल्ला असं ते सांगतात तर 25 वर्ष लगातार भाजपचा आमदार असताना जर 5 वर्षात जर 2500 कोटी रुपये निधी खर्च होतोय तर मला असं वाटतं त्यांनी त्यांचे चष्मे काढून हे कुठेतरी पाण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट सध्या आमचा मित्रपक्ष असलेले भाजपचे नेते जे आमच्या नेतृत्व जर आरोप करत असतं तर हे आम्हाला कदापि त्या ठिकाणी आम्ही कधी मान्य करणार नाही. या मागच्या काळात 19 अगोदरच्या निवडणुकीमध्ये जी तालुक्यात गटबाजी व्हायची आणि त्या गोष्टीची संधी साधून जो भाजपला या ठिकाणी फायदा व्हायचा आम्ही देखील त्या निवडणुकीला सामोरे गेलेले कार्यकर्ते आहोत. आणि ती निवडणूक त्या निवडणूक 19 नंतर ह्या सर्व गोष्टीला पायबंद घालून जे तालुक्यातल्या नेत्यांनी एकजीव करून जे 2019 निवडणुकीला सामोरे गेले आणि भाजपचा बालेकिल्ला कसा हे दाखवून देण्याचं काम खरं तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. मला त्यापुढे जाऊन असं सांगायचं सध्याची परिस्थिती पाहून जर त्यांना असं वाटत असेल त्यांना जर गोड स्वप्न पडत असतील किंवा आमच्या पक्षातील 2 नेते या ठिकाणी या आगामी विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी इच्छुक आहे पण असा कोणताही संभ्रम त्यांनी मनात न बाळगता आमच्या ह्या 2 नेत्यांचं मग त्या ठिकाणी सुनील अण्णा शेळके असतील, बापूसाहेब हेगडे असतील यांचा एक विचाराने आणि 2019 निवडणुकीपेक्षाही अधिक जोमानी या निवडणुकीला सामोरं जाणार आहेत. त्यामुळे अशी गोड स्वप्न खरं तर आरोप करणाऱ्यांनी पाहावी नाही. आणि मला तर अधिक न बोलता मी त्यांना एकच सांगेन आमच्या नेतृत्व आमच्या पक्षावरती आरोप करणाऱ्यांना की ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती नसून ही विधानसभेची निवडणूक आहे खरं तर हे त्यांनी लक्षात घ्यावा. आणि मी एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. तुम्हाला जर काय वाटत असेल तर तुम्ही विचारा. मावळ तालुक्यामध्ये मोठमोठे आंदोलन झाले जे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी झाले पण त्यातील अनेक लोक आता आपल्यासोबत दिसत नाहीये. नाही खरं तर आता कसं या ठिकाणी मावळात आपण पण पाहत आहोत अनेक ठिकाणी पावसाचा जोर काय नाही
काही रस्ते या ठिकाणी बंद झालेले, पुराची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली. पण आमच्या वाकसई या ठिकाणी जे मराठा बांधवांचं जे आंदोलन झालं, जे आरोप करतात, मला तर यातले बहुतांश लोक त्यात दिसले देखील नाहीये. पण त्या ठिकाणी त्याच्यावरती आरोप केले आहेत. खरं तर त्यांनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी सर्व जनतेची किती व्यवस्था केली हे तुम्हाला आम्ही सगळ्यांनी पत्रकारांनी देखील पाहिलेलं आहे. जो मेळावा झाला तो त्यांचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी किंवा भाजप आता प्रयत्न करणार आहे विधानसभेसाठी यासाठी झाला. पण त्याच्यामध्ये जरांगे पाटलांबद्दल वक्तव्य करणं बरोबर आहे का चूक आहे, काय वाटतं? हे साफ चुकीचं आहे. जर ते स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही त्यांना पाहिलेलं